ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। शिवसेनेच्या बुधवारी सतनाम चौक येथे झालेल्या आरोग्य शिबिराने सर्व विक्रम मोडले। या शिबिरात तब्बल 17,009 जणांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले। प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या पोलीस उपायुक्त आणि वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या डॉक्टर दीपाली काळे यांनीही काही रुग्णांची तपासणी करून कामगारांना सुखद धक्का दिला। शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या हस्ते झाले। याप्रसंगी पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, आरोग्य विभागाचे उपसंचालक राधाकृष्ण पवार, सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर बसवराज लोहारे, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, शहर समन्वयक दिलीप कोल्हे, संयोजिका व शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे, उपजिल्हा प्रमुख हरिभाऊ चौगुले, तुकाराम मस्के, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख संयोजक प्रियदर्शन साठे, मोची समाजाचे विभागीय अध्यक्ष करेप्पा जंगम, मोची समाजाचे अध्यक्ष विजय मरेड्डी उपस्थित होते। हे शिबिर यशस्वी करण्यासाठी दत्तात्रय कोपलवार, अभिजित भंडारे, आशिष परदेसी, दीपक पाटील, समर्थ मोटे, भीम वाघमारे, अभिषेक मेत्रे, मोहन जंगम, लखन मेत्रे, मच्छिंद्र लोकेकर, अर्जुन शिवसिंगवाले आदींनी परिश्रम घेतले। अभिजित भंडारे यांनी प्रास्ताविक केले, ऐश्वर्या हेबारे यांनी सूत्रसंचालन, तर विजय मरेड्डी यांनी आभार प्रदर्शन केले। माध्यमातून या वस्तीमधील, या भागातील, लष्कर भागातील सर्वसामान्य कुटुंबासाठी हे शिबिर आहे आणि पावसाळा सुरू असल्यामुळं या ठिकाणी सध्या आरोग्य तपासणी ही अतिशय गरजेची आहे। या गोष्टी लक्षात घेता या भागातील आमच्या महाराष्ट्राच्या प्रवक्त्या ज्योतीबाई यांनी सांगितलं की सर, या स्लम एरियामध्ये त्या आरोग्य शिबिराची खूप गरज आहे। काल मी मुंबई इथे गेल्यानंतर आपले डॉक्टर आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की सोलापूर बागेत त्या भागामध्ये जे स्लम एरिया आहे, अजून 10 ते 12 शिबिरं तुम्ही घ्या आणि सर्वांचं आरोग्य चांगल्या पद्धतीनं सांभाळा। कारण कोरोनानंतर जी परिस्थिती आपल्या जगामध्ये उत्पन्न झाली, माणसाची रोग प्रतिकारक शक्ती कमी झाली, इम्युनिटी कमी झाली, त्यामुळं आरोग्य शिबिराची अत्यंत आवश्यकता या स्लम भागामध्ये आहे। आणि सर्वसामान्य माणसाला ताप आला, थंडी ताप आला, लहान मुलाला थंडी ताप आला तर 1,000 रुपये लागतात सर्वसहजी दवाखान्यात जायला। तो खर्च त्यांना परवडणारा नसल्यामुळं कुपोषित पालकं तयार होणं आणि सर्वसामान्य माणसाला ते झेपत नाही म्हणून ते दवाखान्यात न जाता तसंच आजार अंगावरती काढणं हे प्रमाण जास्त होत आहे। त्यामुळं हे आरोग्य राखणं त्यांना या भागामध्ये सहज शक्य होत नाही म्हणून त्याच्यासाठी हे आरोग्य शिबिर आहे। डॉक्टर काळे मॅडम कुठे येऊन त्यांनी सांगितलं मी डॉक्टर आहे, मग आम्हा सगळ्यांच्या इच्छेत खातं मी त्यांना मग अशी म्हणालो की आमची अपेक्षा तुमच्याकडनं राहील, तुम्ही डॉक्टर आहात, ओपीडीमध्ये जाऊन त्याने 2 पेशंट तपासावे ती पाहण्याची आमची इच्छा आहे। पंढरपूरमध्ये जे आरोग्य शिबिर झालं 3 ठिकाणी, त्यामध्ये 3 ठिकाणी म्हणून 5,64,000 आणि अळंदीपासून पंढरपुरापर्यंत 6,00,000 रुग्णांची तपासणी आणि पंढरपूरमध्ये जे वाळवंटामध्ये दवाखाने केले होते अशी सगळ्याची टोटल संख्या झाली 11,64,684। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण आरोग्य तपासणी वारकरी यांची केली आणि खऱ्या अर्थानं पांडुरंगाची सेवा। आम्ही त्या ठिकाणी सर्व शिवसैनिक, सर्व पदाधिकारी, सर्व डॉक्टर्स, सगळे त्यांचे वर्कर्स या सगळ्यांनी मिळून केली। 200, 500, 600 किलोमीटरवरून चालत आलेल्या वारकऱ्यांची सेवा करणं म्हणजे पांडुरंगाची सेवा करणं असं आम्ही जाणलं आणि त्या पद्धतीने आम्ही सर्वांनी मिळून काम केलं। अजून या सोलापूर सिटीमध्ये सर्व जो झोपडपट्टी विभाग आहे, गोरगरीब माणसं जिथे राहतात त्या सगळ्या ठिकाणी आरोग्य शिबिरं घेण्याचा आमचा मानस आहे।
आणि आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य करावं, गडबड गोंधळ न करता माझी डॉक्टर पवारांना विनंती राहील की आपल्या सगळ्या डॉक्टर्सची सगळी जेवढी व्यवस्था आहे जेवणाची नसल्याची आम्ही जाग्याला पोच करतोय. फक्त गेल्या वेळेसारखा कोणीही एकदा एकाच वेळेस जाऊ नये आणि जोपर्यंत हे रुग्ण येतात तोपर्यंत आपण हे कॅम्प सोडू नये अशी सर्वांना विनंती करतो. आणि आपण सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन आलात, आमचे सगळे स्वयंसेवी काम करतात या सर्वांचं, इथे आलेल्या सगळ्यांचं मी आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि या शिबिरासाठी उपस्थित बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी आयोजकांचं कौतुक करते आणि अभिनंदन करते की त्यांनी या पद्धतीची सेवा या सामान्य जनतेला दिलेली आहे. ज्योतिताईंनी आत्ता सांगितलं आपल्याला, अतिशय तळमळीनं त्यांनी सगळा लेखाजोखा या ठिकाणी मांडला, खरंच आपलं अभिनंदन. सर, आपल्या देशाचा जो इंडेक्स बघितला जातो, देशाची जी प्रगती बघितली जाते, ती देशातल्या जनतेचा शिक्षण आणि आरोग्याचा स्टेटस काय आहे याच्यावर देशाच्या प्रगतीचा आलेख मोजला जातो. आणि आपण आरोग्य जे आहे ते प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचवत आहात, कारण मी सुद्धा स्वतः एक डॉक्टर आहे. मला सांगायला आवडेल, जेव्हा आम्ही मेडिकलचं एज्युकेशन पूर्ण केलं आणि आमचं जेव्हा प्रोफेशन जे इंटर्नशिप चालू होती त्या काळामध्ये बरेच कॅम्प मी सुद्धा त्या ठिकाणी होते डॉक्टर म्हणून आणि रुग्णांना सेवा दिलेली आहे. आणि तो जो आनंद आहे ना, इथं सगळे जे डॉक्टर आहेत त्यांच्यासाठी आपण पहिल्यांदा टाळ्या वाजवूयात की ते आपलं ज्ञान हे तुमच्यासाठी इथं आज या ठिकाणी हजर आहेत. आणि खरंच आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा. आज ज्योतिताईंचं अभिनंदन. सर, मी पहिल्यांदा SCP डिव्हिजन म्हणून या ठिकाणी आले होते तेव्हा प्राध्यापिका म्हणून त्यांची माझ्याशी ओळख झालेली होती आणि त्यानंतर त्यांनी माझी मुलाखत पण घेतली BRU. आणि एक त्यांच्या प्रगतीचा टप्पा बघितल्यानंतर आता त्या शिवसेना महाराष्ट्र राज्याच्या प्रवक्त्यापदी आहेत, तर खरंच आपलं अभिनंदन. आपला ग्राफ, आपला आलेख असाच वाढत जावो, आपली उत्तरोत्तर प्रगती हो, म्हणजे व्याख्यान असू दे, भाषणाची धडाडती तोफ म्हणून माझ्या पुढे त्यांचं चित्र होतं, परंतु आज जनतेसाठी सेवा देणारी एक तळमळणारी ज्योती आज या ठिकाणी आहे आणि तिची ज्योत अशीच तेजवत राहावी ही या ठिकाणी मी प्रार्थना करते. आज आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि ही जी काही संधी आणि मान सन्मान दिला त्याबद्दल आभार. आणि पुन्हा एकदा आयोजकांचा कौतुक यासाठी, मी खूप आरोग्य शिबिरं बघितले परंतु नाश्ता पण त्याच्यासोबत देणारं हे पहिलंच आरोग्य शिबिर आहे. आणि डॉक्टर पवार साहेबांनी मला आता एक प्रतिक्रिया दिली की जेव्हा पंढरपूरमध्ये हे शिबिर घेतलं तेव्हा तिथं सगळे जे भाविक आहेत ते वयस्क येतात, तिथल्या महिलांना तिथं सुद्धा आणि आज इथं सुद्धा मोफत चष्मे दिले जात आहेत. तर एका महिलेनं किंवा जे काही तिथे येणारे लोक होते त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की आम्ही मुलांच्याकडे खूप महिने खूप वर्ष झालं चष्मा मागत होतो परंतु मिळाला नाही आणि तो चष्मा या शिबिरातून देतो. मला वाटतं हीच भावना इथल्या सर्वांची पण असेल. तर या सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिल्याबद्दल सावंत साहेबांचं अभिनंदन आणि आपण सुद्धा त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन करते आणि थांबते. थँक्यू. जय. हे महाआरोग्य शिबिर चालणार आहे. मी तत्काळ PI ना फोन केला, PI ना सांगितलं स्वतः व्हिजिट करा, इथली गर्दी बघा आणि स्वतः इथे थांबायचं आणि बंदोबस्त लावायचा आहे. कारण बऱ्याच मी आणि काळे मॅडम आता चर्चा करत होतो, ज्योतिताईने सांगत होत्या की सर्वसाधारण लोकांमध्ये दवाखान्यात जाण्याची प्रवृत्ती नसते, छोटे छोटे आजार अंगावर काढण्याची प्रवृत्ती असते आणि बऱ्याचशे ज्येष्ठ नागरिक आहेत, माता भगिनी आहेत, चष्म्याचा खर्च नको म्हणून डोळे तपासत नाहीत. 1000-1200 खाली 1500 खाली कुठलाही चष्मा मिळत नाही आणि अशा स्वरूपात इथे डोळ्याची मोफत तपासणी सुद्धा होते आणि चष्मा सुद्धा मिळतोय. सकाळपासून कितीतरी चष्मे वाटप झालेले आहेत इथे सगळ्यांना. नेत्र देण्याचं जे सुख आता या आरोग्य शिबिरामध्ये आयोजकांनी प्राप्त करून दिले ते मला वाटतंय खरोखर वाखाणण्यासारखं आहे. छोट्या छोट्या सगळ्याच आजारांवर इथे वेगवेगळ्या, आता पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 60 आजारांवर आपण इथे उपचाराने निदान करतो आहे. खूप मोठी उपलक्ष्य
उपलब्धि या शासकीय यंत्रणेला मिळालेली आहे। खरोखर मला कौतुक वाटतं जे डॉक्टर्स आणि स्टाफ इथे अहोरात्र काम करतोय या एवढं मोठं शिबिर घेणं खरोखर सोपं काम नाही आणि याच्यासाठी सर्वजण मेहनत करतात। एक ग्रुप वर्क टीम वर्क मोठ्या प्रमाणात इथे दिसून येतंय, खरोखर वाखाणण्याजोगं आहे। मी पुन्हा एकदा या शिबिरानिमित्त प्राध्यापक सावंत सरांना ज्योतिताईंना शुभेच्छा देतो की अशा स्वरूपाचे शिबिर खरोखर समाजाला किती गरज आहे ही गर्दी बघूनच समजून येतं आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत लोकाभिमुख पणे काम करण्याची ही जी आपण हा जो संदेश देत आहे तो खरोखर समाजाला खूप गरजेचा आहे। आणि अशा स्वरूपाचा आता मला आता अमोल बापूंनी सांगितलं की अजून एक शिबिर रविवारी ते घेत आहेत, त्याच्या अगोदर दोन शिबिरं झालेली आहेत तिथे शहरामध्ये। खरोखर खूप चांगलं आणि मोठं काम आपण करत आहेत। या पुढील वाटचालीसाठी सुद्धा प्राध्यापक सावंत सरांना माझ्या शुभेच्छा राहतील, सर्वच कार्यकर्त्यांना ज्योतिताईंना अमोल बापूंना शुभेच्छा राहतील। आमच्यासाठी निश्चित हक्काने पोलिसांनी काय मदत केली पाहिजे, कुठे काय बंदोबस्त पाहिजे, कशाचा व्यवस्था केली पाहिजे ते निश्चित हक्काने सांगा एवढं आपलं आव्हान आम्ही एक चांगलं काम म्हणून आम्ही आमच्या खांद्यावर पेलण्याची तयारी आमची आहे। एवढं एक शब्द देऊन मी पुन्हा एकदा आपल्याला या शिबिरानिमित्त शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द सांगतो। जय हिंद। लक्षात येत असेल की इथे आरोग्याची किती प्रचंड गरज होती। मी या ठिकाणी सन्माननीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांचं मनापासून आभार मानू इच्छिते, कारण संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे की शतेषु जायते शूर सहस्रेषु च पंडित वक्ता दश सहस्रेषु दाता भवती वानर। म्हणजे शंभरातून एखादा पंडित होतो, हजारातून एखादा शूर होतो, 10,000 एखादा वक्ता होतो, परंतु दाता युगा युगामधून एकदाच जन्माला येत असतो। सन्माननीय प्राध्यापक शिवाजीरावजी सावंत साहेब, आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजीरावजी सावंत आणि महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर येथील वारकऱ्यांचं जे आरोग्य शिबिर झालं तिथे 11,00,000 रुग्णांची तपासणी झाली आणि आम्हा सोलापूर वासियांना अभिमान वाटतो की पंढरपूरच्या आरोग्य शिबिराची नोंद ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली, याबद्दल जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करूया। खरं तर या ठिकाणी शिबिर घेत असताना मला आवर्जून सांगावंसं वाटेल की मोदी ही जरी माझी जन्मभूमी असली तरी सत्यनाम चौक ही माझी कर्मभूमी आहे। या मैदानाला एक ऐतिहासिक वारसा आहे। या मैदानामधून फुले शाहू आंबेडकरांचे विचार समाजातल्या तळागाळामध्ये पेरले गेलेले आहेत। आज जर इथे आपण बघितलं की इथे आपण फक्त नजर टाकली तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य त्यांचे मावळे आपल्याला दिसतील, कारण मोची समाज असेल, कुंभार समाज असेल, लोधी समाज असेल, कुंची कोरडी समाज असेल, मुस्लिम समाज असेल, अशा वेगवेगळ्या समाज घटकातील 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदार वर्ग ज्यांचं हातावरती पोट आहे, ज्याच्या आठवड्याला बुधवारी मला आदरणीय काळे मॅडम आणि कपाटे साहेबांना सांगायला आनंद वाटेल की आज बुधवार आहे, आज त्यांच्या पगाराचा दिवस असतो, सुट्टीचा दिवस असतो आणि आठवडाभराची जी मजुरी मिळते त्यामध्ये 8 दिवस कच्च्या बच्चांचं पोट सुद्धा भरू शकत नाही, त्यामुळे कुठला आजार जरी असला तरी मेडिकल मधली 2 रुपयाची गोळी खाऊन आजार अंगावर काढणाऱ्या या सगळ्या हजारो रुग्णांच्या तपासणीसाठी आदरणीय सावंत साहेबांनी हात पुढे केला, याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानू इच्छिते। कारण एखाद्या माणसाच्या घरी जर कोणी आजारी पडलं तर एका माणसाचं आजारपण त्याच्या पूर्ण कुटुंबाला खचवतं। 10-15 वर्ष कबाडकष्ट करून बचत करून जी काही पुंजी ठेवलेली असते ती एका आजारपणामध्ये संपते आणि म्हणूनच आजारपण जेव्हा कुटुंबाला उद्ध्वस्त करतं तेव्हा माणूस जमेल तसं रेटत वेदना सोसत दिवस अंगावरती काढतो, त्या कामगारांच्या दुःखावरती त्यांच्या वेदनांवरती फुंकर घालण्याचं काम आज या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून झालेलं आहे। पुनश्च एकदा मी आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते,